आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. त्या बेवारस मृतदेहाची ओळख पटली, एकास अटक. शिरो तालुक्यातील शिवनाकवाडी येथील विहिरीत हातपाय बांधून टाकलेल्या तरुणीची ओळख पटली असून अनिता कृपाल सिंह वरकडे व 21 राहणार कावेली जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश असं तिचं नाव असून या प्रकरणी पोलिसांनी संकेत कपिंद्र देशमुख याला नागपूर येथील एका हॉटेलमधून अटक केली होती. मात्र मुख्य आरोपी सापडत नसल्यानं पोलिसांनी मोबाईल कॉल डिलीट्स करून आरोपी कासंबेल जिल्हा जशपूर छत्तीसगड येथे असल्याची खात्री पटल्यानं तेथील पोलीस पथकाने तेथे जाऊन सापळा रचून आरोपी दीपक किशोर फिलंग याला अटक करून आज येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याला 9 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की शिवनाकवाडी येथील तुकाराम दगडू खोत यांच्या गट नंबर 430/04 मध्ये असलेल्या विहिरीत अज्ञात व्यक्तीने एका अनोळखी महिलेचे हातपाय बांधून विहिरीत टाकून दिले होते. ही घटना 23 सप्टेंबर 2019 रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली होती. या प्रकरणी शिवनाकवाडीचे पोलीस पाटील विवेक खोत यांनी येथील कुरुंदवाड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मात्र मयत महिला अनोळखी असल्याने या गुन्ह्याचा तपास पोलिसांपुढे एक आव्हान होतं. कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक गडहिंग्लज विभाग कॅम्प इचलकरंजीचे श्रीनिवास घाडगे, इचलकरंजी उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांच्या मार्गदर्शनाखाली येथील पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास साडसूळ, पोलीस उपनिरीक्षक SH रोकडे यांनी तपासाची चक्रे गतिमान करून मयत अनिता ही इंदिरा महिला सुतगिरणीसमोर बाबासाहेब कित्तुरे यांच्या घरी भाड्याने राहत असलेल्या संकेत देशमुख मुळगाव बटुआ तालुका व जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश व दीपक किशोर साय राहणार सांगी भावना तालुका कासंबेल जिल्हा जशपूर छत्तीसगड यांच्यासोबत मयत अनिता कृपाल सिंह वरखडे ही 15 दिवसापासून राहण्यास आली होती. पोलिसांनी अनिता राहत होती तेथे चौकशी केली असता दीपक किशोर साय व संकेत देशमुख हे दोघेही निघून गेल्याची माहिती मिळाल्यानं या गुन्ह्यात दोघांचा सहभाग असल्याचं निष्पन्न झालं होतं. तर पोलिसांनी अनिता वरखडे हिची माहिती घेतली असता ती बेपत्ता असल्याची नोंद सोनेवाणी पोलीस ठाणे जिल्हा बालाघाट मध्य प्रदेश येथे 21 नोव्हेंबर रोजी झाली होती अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक चंद्रकांत निरावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक SH रोकडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल अविनाश मुंगसे, पोलीस नाईक M चव्हाण, पोलीस कॉन्स्टेबल YP खरात करीत आहेत. महानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून इजाज खान पठाण.